सातारा जिल्ह्याचा परिसर सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या शुद्ध हवेच्या या परिसरात सातारा पंढरपूर रस्त्यावर असलेलं माणगंगा या नदीच्या तीरावर वसलेलं गोंदवले बुद्रुक हे एक छोटस गाव. परमेश्वर प्राप्ती हे जीवनाचं सर्वश्रेष्ठ प्राप्तव्य आहे आणि ईश्वर साक्षात्काराचा भक्ती हा राजमार्ग आहे असं भागवत संप्रदायात मानलं जातं. श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन ही भक्तीची नऊ अंग नवविधा भक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. यापैकी स्मरण हे अत्यंत महत्त्वाचं अंग. ईश्वराच्या अनंत नामापैकी कोणतंही एक नाम स्वीकारून त्याचा एकाग्रतेनं जप करणं हे भक्तिमार्गातील श्रेष्ठ साधन मानलं जातं. मानू नका नाम साधन लहान या शब्दात स्वतः श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी नामाचा गौरव केला आहे. त्यांचा आवडता त्रयोदशाक्षरी मंत्र श्रीराम जय राम जय जय राम. पंढरीची वारी आणि भक्ती सात पिढ्या ज्यांच्या घराण्यात चालत आली आहे अशा सात्विक कुटुंबात 19 फेब्रुवारी 1845 श्री चैतन्य महाराज यांचा जन्म झाला. त्यांचं पाळण्यातलं नाव जरी गणपती किंवा गणू असलं तरी ते मात्र स्वतःला दीनदास असंच म्हणवून घेत. श्री महाराजांची विचारसरणी सामान्य माणसाला पटण्याजोगी असून शिकवणही आचरायला सुलभ अशीच होती. देह आणि सृष्टी कर्तव्यापुरतीच खरी मानावी आणि अखंड नामस्मरणात राहून समाधानाचा आनंदाचा म्हणजेच ईश्वराचा लाभ करून घ्यावा ही गोष्ट जनसामान्यांना पटवून देण्यासाठीच त्यांनी आपलं सारं जीवन व्यतीत केलं. निरपेक्षपणे अखंड नामानुसंधात राहून शाश्वत समाधान आणि आनंद मिळवावा हेच त्यांच्या शिकवणीचे सार आहे. श्री चैतन्य महाराज जसे वारकरी पंथाचे होते तशीच त्यांनी रामदासी दीक्षाही घेतली होती. त्यामुळे वारकरी पंथातील परस्परातील प्रेम आणि रामदासी पंथातील प्रपंचातील दक्षता आणि समाजोन्मुखता ही तर त्यांच्याजवळ होतीच. शिवाय दोन्ही पंथांना मान्य अशी नामनिष्ठा आणि सगुणाची उपासना देखील होती. विशेष म्हणजे श्री गोपालकृष्णावरची त्यांची निष्ठा ही अचल अशीच होती. सत्पुरुष असं म्हणतो त्यावेळेला तो ज्ञानी असतो. ज्ञानी म्हणजे काय? ब्रह्मज्ञानी. मुंबई शहरातील मालाड निवासी प्राध्यापक के व्ही बेलसरे यांनी गोंदवलेकर महाराज यांच्या शिकवणुकीचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणात केला आहे. अंतिम सत्य जे आहे त्या सत्याचं दर्शन ज्याला झालेलं असतं त्याला ब्रह्मज्ञानी म्हणतात. महाराज असे होते. मग त्यांचं वैशिष्ट्य काय? मला काय आवडलं त्यांचं? पहिली गोष्ट आवडली त्यांचं नाव. त्यांनी दीनदास असं नाव घेतलं. बघा, समर्थाने रामदास असं नाव घेतलं किंवा तुकाराम म्हणाले तरीच जन्म यावे दास विठ्ठलाचे व्हावे. हे किनी दीनदास म्हणजे. अहो दीनदास म्हणजे काय? तर म्हणले प्रापंचिक माणूस दीन असतो. बरोबर, प्रापंचिक माणूस दीन असतो त्याची सेवा करण्याकरता म्हणले मी आलेलो. म्हणून त्यांच्या चरित्रामध्ये प्रापंचिक माणसालाच मार्गदर्शन आहे. हे मार्गदर्शन म्हणजे काय? त्याच्याजवळ असतं काय? गमत अशी आहे, तुम्ही साधारण आपल्या भारतामधले किंवा युरोपातले साधू संत जर बघितले तर सगळे गरीब होते. बघा, म्हणजे किती गरीबी
आता खायला आहे, उद्याला आहे का नाही कोणास ठाऊक, अशी गरिबी त्यांच्या अंगी होती. नाही, कृष्णमूर्ती म्हणाले ना कि मी मला हिंदुस्थानात जायचं आहे, कारण हिंदुस्थानामध्ये पॉवर्टीला मान आहे म्हणाले, गरिबीला मान आहे म्हणून ते म्हणाले बघा. नाही, याच्यामध्ये हे आहे बरं का, मी इंग्लिश मध्ये असं म्हणतो कि द सेंट्स हॅव मेड पॉवर्टी फॅशनेबल, त्यांच्या त्या गरिबीचं एक ऐश्वर्य आहे बरं का. तेव्हा त्यांच्याजवळ काय असतं मग, त्यांच्याजवळ समाधान असत. समाधानाची आपल्याला कल्पनाच नाहीये बघा. तृप्ती आणि समाधान यात फरक आहे. एखादी वासना तृप्त झाली ना म्हणजे तात्पुरतं मन शांत होतो, त्याला आपण समाधान म्हणतो. नाही, समाधान या शब्दामध्ये समाधी शब्द आहे, म्हणजे व्यवहारामध्ये आपली काही जरी परिस्थिती असली तरी मन एका उच्च अशा शांत अवस्थेत राहणं त्याला समाधान असं म्हणतात. ते समाधान कसं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी फार अप्रतिम दृष्टांत दिलेला आहे. म्हणाले, मेरू पर्वत आहे, त्या मेरू पर्वताला दक्षिणेकडून तुफान आलं हलत नाही, उत्तरेकडून तुफान आलं तरी हलत नाही. असं सुख आलं काय, दुःख आलं काय, ज्याचं मन अत्यंत स्वस्थ राहत त्याला समाधान असं म्हणतात. ज्याच्या मनाला समाधान आणि शांती आहे त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये झोप लागली पाहिजे. हे खूप सांभाळून ठेवा की आपली झोप गेली की समजावं गडबड आहे. किंवा प्रपंचामध्ये दुःख असताना ज्याला स्वस्त झोप येते ना, एक तो वेगळा तरी असला पाहिजे, नाही तर चालू तरी असला पाहिजे. बाकीचे सगळे असले स्वप्न पडले तरी त्याची पडते म्हणून समाधान. हे त्यांच्या जवळ होत. बरे का होत त्यांच्या जवळ, त्यांना विलक्षण निस्वार्थीपणा होता. त्यांना स्वार्थ म्हणजे काय ते माहित नाही. अहो म्हणजे काय स्वार्थ म्हणजे काय, असं आहे की मानसशास्त्र असं सांगतं की आपण माणूस म्हणून जन्माला आलो म्हणजे आपल्या ठिकाणी मीपणाची जाणीव असते. की सत्पुरुष म्हणजे काय, आपली जाणीव आपल्या देहापुरती आहे. ही जाणीव जेव्हा विश्वव्यापक होते, कॉस्मिक कॉन्शियसनेस, विश्वव्यापी जाणीव होते, तसा याचा अर्थ काय, माझ्या जाणीवेला माझ्या देहाची मर्यादा राहत नाही, तो साधू. पण आज निराळ्या तऱ्हेनं सांगतो आपल्याला, मी माणूस आहे ना, मला मीपणा आहे. तो काही एखाद्या सिंहाला सुद्धा नाही, जंगलचा राजा म्हणतात ना, अहो आम्ही त्याला जंगलचा राजा म्हणतो, पशु त्याला राजा म्हणतात का, नाही म्हणत, कारण त्याला मीपणा नाही ना. उद्या समजा एक सिंह अशी आपली कल्पना करायची आणि त्याच्या मुलीने भरत्याशी लग्न केलं, त्याला त्याला काही त्याचा त्रास होतोय. इंग्लंडच्या राणीचं बघा नाही का, किती भांडणी आहेत. म्हणजे अस्मिता मीपणा हे या जाणीवेचे लक्षण आहे. आजची ही जी अस्मिता आहे ही माझ्यापुरती आहे. मी काय सांगते आपल्याला, सत्पुरुषाचं लक्षण सांगतोय, समाधान म्हणजे काय, माझ्यापुरती आहे. याला देहबुद्धी असं म्हणतात. मी मी करता आहे, मी आहे, मी नुसता करता नाही, मी कुणीतरी निराळा आहे या विश्वामध्ये ही जाणीव त्याला असते. ही अस्मिता व्यापक होणं याचं नाव परमार्थ. म्हणजे कसं, हा किती साधी होत बघा, हे माझं कुटुंब, मीचा विस्तार होत जातो. मी माझं, माझं हे कुटुंब, माझं ही शाळा, माझं हे कॉलेज, माझी ही सिटी म्हणजे शहर, माझा हा देश. नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे वेड्या, या अस्मितेला तू मर्यादा का घालतोस, हे विश्वचे माझे घर, तैसी मती जयाची स्थिर. नाही, किंबहुना चराचर आपणची जाहला. महाराजांच्या चरित्रामध्ये अशी एक गोष्ट आहे, महाराज इंफाळच्या जंगलामध्ये फिरत होते, त्यावेळा तिथे रस्त्यामध्ये नाग आणि साप पडलेले असत. महाराज म्हणले, तिथेच दोन फळ्याचे नाग मी पाहिले. तेव्हा म्हणाले, लोक घाबरायचे ना, जंगल मोठं, त्याच्यातून जाणं म्हणजे. तर म्हणले, मी चाललो की मला ते वाट करून देत असं. तर म्हणजे कारण काय, म्हणाले आपणच म्हणाले की मी त्यांच्या कुणी निराळा आहे असं त्यांना वाटलंच नाही. काय असेल मला सांगा, हे सत्पुरुषाचं लक्षण आहे. म्हणून सत्पुरुषाचं घर 24 तास सृष्टाला दृष्ट्याला मोकळं आहे. किंवाही हा सत्पुरुष असे महाराज होते. जय राम रमा रमणं शमनं भव. सगुण उपासना कशी करावी हे शिकवण्यासाठी जणू श्री महाराजांनी गोंदवल्यास श्रीराम मंदिराची स्थापना केली.
थोरली राम मंदिरातील मूर्ती जागृत तेजस्वी जाज्वल्य स्वरूपाच्या आहेत. महाराजांचं शेजघर चाप निशंगवरम जयराम आणि या त्यांच्या नित्योपयोगी वस्तू. आजही त्यांच्या भक्त मंडळींनी या सर्व वस्तू जीवापार जतन करून ठेवल्या आहेत. नाम म्हणजेच जीव आणि ईश्वर यांच्या मधला दुवा आहे. नाम साधनही आहे आणि साध्यही आहे या महाराजांच्या उक्तीचं महत्त्व पटवून देऊन नाम सगुणही आहे आणि निर्गुणही आहे याचा जणू भक्त मंडळीने पडताळाच दिला आहे. प्रपंच नेटका करीत असतानाच परमार्थाचा प्रपंच आयुष्यभर करायचा असतो याची शिकवण श्री महाराजांनी आपले सद्गुरु श्री तुकाराम चैतन्य म्हणजेच तुकाई महाराज यांच्याकडून अनुग्रह घेऊन मिळवली आणि श्रीरामाच्या उपासनेचा प्रचंड प्रसार केला. त्याला हवा या प्रश्नाचं उत्तर प्राध्यापक बेलसरे यांनी मोठ्या रसाळपणे दिलं. तेव्हा महाराजांचंच आहे म्हणून त्यांचं सांगतो. एकदा महाराज पुण्याला आले होते आणि तिथून परत गोंदवल्यात जात होते. तेव्हा गाडीत बसले असताना ते गणपतराव दामळे म्हणून होते, ते पुढे पंच होते गोंदवल्याचे, ते काय म्हणाले महाराजांना, महाराज माझी एक इच्छा आहे म्हणाले, आपण माझ्या घरी भाजी भाकरी खायला यावं, येईन म्हणाले. साधंच व्यवहार आहे, हो येईन म्हणाले. पुढे गेल्यानंतर महाराजांनी देह ठेवला, देह ठेवल्यानंतर वर्षभर असंच गेलं आणि एके दिवशी ब्रह्मानंद महाराज महाराजांचे शिष्य आले म्हणले, तुझ्या घरी भाजी भाकरी खाली यायचंय मला, म्हणले मी येणार. हे शिष्याचं दादा आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा की त्या शिष्याच्या मनाची दादात्म्य अवस्था काय असते. अहो हे प्रेमाचं लक्षण आहे ना, की या हृदयामध्ये जे उमटेल ते त्या हृदयात. अपने हृदय से जानिए, कबीरच दोहा आहे, मेरे मन की बात. तुझ्या मनात जे येत आहे ना तेच माझ्या मनात असलं पाहिजे, ध्यानात ठेव. ही तादात्म्याची अवस्था आणि हे की नाही अगदी बुद्धीच्या पातळीवर सुद्धा व्हावं लागतं की तुम्ही जेव्हा प्रोफेसरचं ऐकता किंवा एखादं प्रवचन ऐकता त्यावेळेला तुमच्या मनाची अवस्था ते सांगतायत तो विषय ग्रहण करण्याची पाहिजे, नाही तर शक्य नाही. कारण असं जर नसेल तर तो विषय मनामध्ये रुजणारच नाही, कसा जाईल. म्हणून कृष्णमूर्ती लिसनिंगला फार महत्व द्यायचे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायाच्या आरंभी म्हटलेले आहे, तरी अवधान एकरे ते अटेन्शन, अवधान म्हणजे अटेन्शन, तरी सर्व सुहासी पात्र होईजे. हा मुलगा हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा ऐका, हे जरा विचित्र दिसतं ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे नम्रतेची मूर्तीवंत अवस्था, असं असताना म्हणजे मी प्रतिज्ञा करतो, अरे थोडं लक्ष देऊन ऐका, सर्व सुखाला पात्र व्हाल. ह्या गुरुशिष्य संबंध प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी घालायची यावर बेलसरे म्हणाले, प्रपंच शब्दाचा अर्थच आपल्याला बरोबर कळत नाही. महाराजांचं म्हणणं असं, व्याख्या अशी, भगवंताशिवाय जे काही आहे तो प्रपंच आहे. ज्या दृष्टीनं मी प्रपंच करतो ती दृष्टी बदलणं हे खरं प्रपंच राहून परमार्थ करणार, तसं काय नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आपल्याला मी पाहिलेलं उदाहरण आहे. आणि त्या परभणीच्या बाजूला गेलं असताना
एका ग्रस्ताच्या घरी उतरलो होतो. बरा चांगला मनुष्य. त्यांची बायको बाहेरची होती. तो जुना काळ आता 40-50-60 वर्षाच्या मागचा काळ. त्याला एक मुलगी होती 9 वर्षाची. तिला टायफॉइड झालेला होता आणि आम्ही रात्री येऊन दुसऱ्याशी सगळ्यांनी राहायचं. प्रपंचात परमार्थ काय असतो हे मला सांगायचं. बरं का? ते भटगी बापूंचे शिष्य होते, हैदराबादचे भटगी बापू. तेव्हा ते काय म्हणले दुसऱ्या दिवशी 9:30-10 वाजता गाडी होती की मी स्नान बिन आटवा, मी स्वयंपाक पाणी मी तयार करतो आणि जेवून जा. आणि विष्णू सांगितलं कशाला जेवायचं, आपलं तंतू पण नाही. तर ते काय करायचे, 3 खोल्या, त्यापैकी एका खोलीत त्यांची बायको होती आणि ती पोरगी होती. त्या 15-15 मिनिटांनी 20 मिनिटांनी ते त्या खोलीत जायचे आणि बाहेर यायचे. तेव्हा मी विचारलं त्यांना, म्हणलं तुम्ही काय, ते म्हणले डॉक्टरने औषध दिलंय, ते 15-20 मिनिटांनी त्या ते चमच्यावर घालावं लागतं म्हणून मी जातोय. आणि काही नाही, सगळं व्यवस्थित त्या माणसाने स्वयंपाक केला बघा, पोळ्या भाजी सगळं केलं, आणखी आमची जेवण झाली. तर मग मी काय आहे ते बघू तरी त्या पुरीला. तेव्हा आम्ही पाहिलं तर ते काय म्हणाले, काही काळजी करायचं कारण नाही, त्यांनी दिली आहे मला. ऐकण्यासारख्या वर का, म्हणजे माझ्या गुरुने मला हे दिलेली आहे. माझं काम काय, त्यांची ठेव आहे ना, त्याची सेवा बरोबर करायची, त्यांना आवडेल अशी. मग मी म्हणाले काळजी मी कशाला करू. म्हणून मी खरंच विचारलं, अहो मी चांगला एमए झालेलो होतो तेव्हा. मी म्हटलं वा, तुम्हाला खरंच काय काळजी वाटत नाही. तर त्यांनी उत्तर द्यायचे अगदी बायकोच काय म्हणाली, अहो हीच तर भांडायला म्हणाले, काळजी करीतच नाही म्हणजे. श्री महाराजांनी आपल्या जीवनात अन्नदानाला फार महत्व दिलं आहे. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोटभर जेवायला घालायचं आणि मगच त्याला भक्ती मार्गाकडे प्रवृत्त करायचं. जवळ वास ठेवल्यावर वासना उरत नाही. आपली जी भगवंताची कल्पना आहे ना, ती कल्पना बरोबर नाही. भगवंत म्हणजे ज्याला परमोच्च मूल्य असं म्हणतात तो भगवंत. म्हणजे काय, जे मिळवलं असताना आणखी काही मिळवायचं उरत नाही त्याला भगवंत असं म्हणतात, त्याला आपल्याकडे मोक्ष म्हणतात. वासना कशी आहे, मी अपूर्ण असलो तर मला काहीतरी पाहिजे असं वाटेल, पण जे मिळाल्यानंतर आणखी काही मिळवायचं उरतच नाही म्हणजे त्याला काही नाहीच मिळवायचं, म्हणून वासना राहत नाही. हे एक. दुसरं असं की आपण जेव्हा काहीतरी मागतो त्यावेळेला आपण कमी आहोत ही भावना असते, म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी उणं आहे ही भावना असते. ती मिळत राहिली नाही म्हणजे माणसाला काय, परंतु समाधान मिळतं, तृप्ती मिळते, तेव्हा त्याच्या मी काही राहत नाही. म्हणून परमात्मा जेव्हा माणसाला मिळतो किंवा त्याचं दर्शन होतं तेव्हा त्याला काही आमकी मागायचं राहतच नाही. दुसरी दृष्टी अशी आहे की माझ्यामध्ये जे सत्य म्हणून आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, ते इतकं विलक्षण आहे की ते सर्वव्यापी असल्यामुळे त्याचं दर्शन माणसाला आज झाल्यानंतर मला आणखी काही हवं असं वाटतच नाही. मी मलाच भेटल्यानंतर मग आणखी काय मिळवायचं राहिलं, म्हणून त्याच्यामध्ये वासना राहत नाही. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की परमात्मा हा पूर्ण म्हणजे आनंद स्वरूप आहे. माझी आनंदाची जी ही आहे, तृप्ती आहे, ती तृप्ती जगामध्ये इतक्या वस्तू असल्या तरी तृप्ती होत नाही, ती तृप्ती भगवंताच्या दर्शनाने होते. मग काय मागायचं उरत नाही, म्हणून वासना राहत नाही. प्रयत्न आणि परमेश्वर याची सांगड कशी घालावी म्हणतात. माणसाची गंमत अशी आहे, काही जरी त्याला म्हटलं तरी त्याला स्वस्थ बसवत नाही. या कर्मभूमीमध्ये आपण जन्माला आलो, कर्मभूमीमध्ये आलवायचा अर्थ असा आहे की आपण कर्म बरोबरच घेऊन आलेलो आहोत. कर्म म्हटलं की हालचाल आहे, हालचाल म्हटले की त्याच्यामध्ये अपूर्णता आली, एका जागेहून दुसऱ्या जागी जाणं आलं. याचा अर्थ काय हो, याचा अर्थ असा की माझ्यामध्ये काहीतरी मला मिळवायचं आहे. पहिला प्रश्नाचा ना त्याचाच हा पर्याय आहे, ते मिळवायचं आहे ते मी कर्म केल्याने मिळवू शकेन असं मला वाटतं.
याचं मूळ कशामध्ये आहे, याचं मूळ कर्तेपणामध्ये आहे. कर्तेपणामुळे मी मला म्हटलं मी तसं माझी एक अस्मिता असते, ती अस्मिता माझ्यामध्ये स्वातंत्र्य आहे ही मला जाणीव करून देते. स्वातंत्र्य आहे याचा अर्थ काय, मी करू शकेन, म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे मोकळीक असते. आणि ती जी असते ते हे करू का ते करू, हे करू नये का ते करू नये, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मला असतं. फरक काय आहे की माणसाचं स्वातंत्र्य हे मर्यादित आहे, त्याला इंग्लिशमध्ये कॉन्टिंजंट असं म्हणतात. कारण मी करीन असं जर असतं तर माणूस दुःख कशाला भोगीत राहिला असता, त्याचं दुःख आहे जगामध्ये त्याने आपल्या स्वातंत्र्याने नाहीसं केलं असतं. तर माझं स्वातंत्र्य हे मर्यादित स्वातंत्र्य आहे. मग मर्यादित स्वातंत्र्य आहे म्हटल्यानंतर स्वातंत्र्याला जे शक्य आहे तो प्रयत्न तर झालाच पाहिजे. पण ते स्वातंत्र्य मर्यादित असल्यामुळे जगाला चालवणारी जी शक्ती आहे ती शक्ती मला अनुकूल पाहिजे, नाही तर होत नाही. त्याला परमेश्वर पाहिजे, परमेश्वर हे नाव द्या. पण मला एक साधी गोष्ट आहे असा विचार करा, युगन युग हे विश्व चाललेलं आहे, त्या शक्ती काय असली पाहिजे, आणि त्या विश्वामध्ये मी जन्माला आलेलो आहे पण माझ्या इच्छेने मी आले नाही. म्हटलं मला इट इज गिव्हन टू यू, दत्त आहे हे. म्हणजे मी कुठे जन्माला यावं, केव्हा यावं, माझ्या परिस्थितीची काय परिस्थिती प्रकार असावा, माझ्या हातात कुठे आहे हे, याचा अर्थच असं सगळं की हे तिथून आलेलं आहे सगळं. तेव्हा माझा प्रयत्न मी करून त्या शक्तीला शरण जाणं ही परमेश्वर आणि प्रयत्न याची जोड आहे. किंबहुना परमेश्वरसुद्धा इतका एक प्रकारे दयाळू आहे की मी जर अतिशय प्रयत्न केला तर त्याला त्याला मदत करणं आवश्यक आहे. म्हणजे काय होतं, जगात वावरणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती मला अनुकूल होतात, म्हणून परमेश्वर त्याला म्हणतो आपण त्याची मला मदत पाहिजे. त्यात एक सांगून ठेवतो, आपल्याला काही माणसं अशी असतात ज्यांना आपण संत म्हणतो, त्यांच्यामध्ये त्या परमेश्वराची जाणीव अगदी प्रचंड असते, प्रकांड असते. तुमच्या आमच्या मनसं जिवंतपण आहे ही परमेश्वराची जाणीव आहे, पण ती जाणीव जी आहे ती प्रकांड आहे, त्यांनामुळे दुसरं काही दिसतच नाही, प्रत्येक गोष्टीत त्याचा हात दिसतो. आणि त्यांचा सहवास जर झाला तर परमेश्वर आपल्या जीवनात कसा आणावा याची कल्पना बरोबर येते आपल्याला. तोपर्यंत आपण आपल्या कल्पनेने परमेश्वराला आपल्या जीवनात आणणं जरा जड जातं आहे. म्हणून संतांच्या संगतीत राहावं, त्यांची ईश्वराची कल्पना घ्यावी आणि आपला व्यवहार बरोबर करावा, म्हणजे बरोबर चालू होतं. माणगंगा, ज्ञानगंगा आणि नामगंगा या त्रिवेणीचा संगम जणू गोंदवले क्षेत्री झाला आहे. प्रापंचिक अडचणीनं आणि व्याधीनं गांजलेल्या जीवानं प्रेमानं नाम घ्यायला सांगून रंजल्या गांजल्यांच्या जीवनात श्रद्धा निर्माण केली, त्यांना समाधान मिळवून दिलं ते श्री महाराज या नामयोग्यांच. श्री महाराजांनी प्राणीमात्रावरही विशुद्ध प्रेम केलं. कसायांकडून गायी सोडवून आणून ते त्यांचा सांभाळ करीत, अशा रीतीनं त्यांनी गोशाळा चालू केली. माणसाप्रमाणेच सर्व मुक्या प्राण्यावरही त्यांनी निष्कपट प्रेम केलं आणि त्या प्राण्यांनीही त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला. गोबर गॅस प्लांट, महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित ग्रंथ, त्यांच्या विचारसरणीवर आधारित पुस्तकं, तस्बिरी, जपमाळा वगैरेची विक्री सेवा, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, नवनवीन उपकरणाने सुसज्ज अशा हॉस्पिटलची उभारणी, या सर्व गोष्टीची उपलब्धता सामान्य माणसांसाठी अत्यावश्यक आहे याचं भानही श्री महाराजांच्या सत्शिष्यांना आहे. आणि मन प्रसन्न राखण्यासाठी, ध्यान धारणा करण्यासाठी ही पहा सुंदर पुष्पवाटिका. जाई, जुई, चमेली यांचे लता मंडप, शेवंती, गुलाब, मोगरा यासारखी सुवासिक फुलझाडे, आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तुळशीची रोपं, या सगळ्या सोयी पाहून श्री महाराजांच्या सत्शिष्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीवही जागृत ठेवली आहे याची मनोमन साक्ष पडते. जण ते म्हणताहेत, चैतन्य स्मरण हेच परमसत्य. केवळ जनहितार्थ आपलं आयुष्य वेचून श्री महाराजांनी 22 डिसेंबर 1913 या दिवशी स्वेच्छेनं देहत्याग केला. हे त्यांचं समाधी मंदिर.
त्यांचे अखेरचे शब्द होते, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार माझा ब्रह्म चैतन्य मूर्ती। जय जय राम श्री राम, जय जय राम, जय राम, जय जय राम, जय राम, जय जय राम, जय राम, जय जय राम श्री। Yeah.